शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती अशोक चव्हाण यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय. पाहुयात नेमकं काय म्हणाले ते. आज परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे, तमाम महाराष्ट्रातला शेतकरी या ठिकाणी आज एकत्र आलेला आहे. शेतकऱ्यांच्या महिला आहेत, मुलं आहेत, वृद्ध आहेत, हे सगळं पायी चालत इथपर्यंत मुंबई त्यांनी गाठलेली आहे. पायातून रक्त निघू लागलेलं आहे, काही लोक आजारी पडलेले आहेत, हॉस्पिटलमध्ये काही लोकांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे. आणि हे कशा करतंय म्हणजे सरकार या गोष्टीचा एवढा प्रेस्टिज इश्यू सरकार का करत आहे हा खरा प्रश्न आहे. म्हणजे हा निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे. चर्चा चर्चा आणि चर्चेचं गुराळ चालू ठेवण्यापेक्षा सरकारने चर्चा ताबडतोब बंद कराव्या, निर्णय घ्यावेत ही अपेक्षा सरकारकडून आहे.